मी काही वरिष्ठ लोकांना त्याची चौकशी करायला लावली आणि चौकशी केल्यानंतर जो रिपोर्ट माझ्याकडे आला त्याच्यामध्ये असं मला माहीत पडलं की मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि त्याचा एक सहकारी API सचिन वाजे या दोघांनीच हे संपूर्ण कट्टारस्थान केलं. विरोधी पक्षाच्या कोणता विरोधी पक्ष नाव घ्यायची आवश्यकता नाही समजून गेलं आणि विरोधी पक्षाचे नेते आपल्या विदर्भातलेच आहेत. त्यांनी त्या दोघांना त्यांनी त्या परमवीर सिंगला हाताची पकडून माझ्यावर आरोप करायला लागले. CBI इन्क्वायरी झाली, ED इन्क्वायरी झाली, मला अटक करण्यात झाली, संपूर्ण चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर केस कोर्टात गेली पण हे चौकशी होता होता कोर्ट कधी करता करता 14 महिने मला आतमध्ये राहावं लागलं. हे थोडक्यात माहिती होऊन तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीचं सुद्धा चिन्ह गोठवल्या जाईल अशा परिस्थितीमध्ये असं आहे की आज सुद्धा मी मागच्या मिनिट मागच्या हिअरिंगला मी गेलो होतो दिल्ली इकडे यवतमाळ वगैरे यायचं गेलो नाही. 29 तारखेला आज हिअरिंग होतं. पवारसाहेब स्वतः होते. इलेक्शन कमिशन समोर आमचं हिअरिंग चालू आहे, सुनावणी चालू आहे. एक सरळ गोष्ट त्याच्यामध्ये आहे की इलेक्शन कमिशननी जर नियमाला धरून कायद्याला धरून जर निकाल दिला तर 100% चिन्ह आणि पक्ष आमच्या पवारसाहेबांकडेच राहील. पण इलेक्शन कमिशन जर वरच्या दबावाखाली जर काम करून त्यांनी निर्णय दिला तर दबावाखाली निर्णय दिल्यानंतर काय होऊ शकतो आपण शिवसेनेच्या वेळेस पाहणार तसं. त्याच्यामुळे दबावाखाली जर त्यांनी निर्णय घेतला तर काय निर्णय देऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला कल्पना आहे. नाही पण यंत्रणा जर अशा दबावाखाली निर्णय द्यायला लागला तर मग काय पुढे काय व्यवस्था. सध्या यंत्रणा सध्या दबावाखाली आहे, सर्व दबावाखाली आहे, सगळ्या दबावाखालीच असून सगळं काम चालू आहे. सगळी व्यवस्था संपली ना मग व्यवस्था. तुम्हाला आता आम्ही कायद्याच्या बाबतीत बोलू शकत नाही काय तर तिथे सुद्धा आता न बोलेल बरोच आहे. पण आता लोक बोलायला लागले कायदे म्हणजे पहिले कोर्टाविषयी बोलत नव्हते. आता ते माझं बोलणं योग्य नाही. आता ते नाव घेऊन काढला विषय पण पहिले बोलत नव्हते. पहिले नव्हते. आता ते अग्रलेख लिहितात त्या बाबतीत अग्रलेख लिहितात. ED बाबतीत अग्रलेख लिहितात. CBI बाबतीत अग्रलेख लिहितात. आता तुम्ही गोष्ट केली माझ्या बाबतीत काय झालं थोडक्यात तुम्हाला विषय सांगायचा सांगतो. तो होता विषय निघाला. मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस परमवीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. मुकेश अंबानी मोठे जे आपले उद्योगपती आहेत त्यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये आणि नंतर स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक होता त्याची 8 दिवसानंतर हत्या करण्यात आली. अशा 2 घटना झाल्या. मुकेश अंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्याची घटना आणि स्कॉर्पिओ गाडीचा मालक ज्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला त्याची हत्या झाली. ही हत्या झाल्या म्हणून गृहमंत्री म्हणून मी काही वरिष्ठ लोकांना त्याची चौकशी करायला लावली आणि चौकशी केल्यानंतर जो रिपोर्ट माझ्याकडे आला त्याच्यामध्ये असं मला माहीत पडलं की मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि त्याचा एक सहकारी API सचिन वाजे या दोघांनीच हे संपूर्ण कट्टारस्थान केलं. परमवीर सिंग जो स्वतः मुंबईचे आयुक्त होते ते CPO होते त्यावेळेस ते त्यांनीच हे संपूर्ण आता कशासाठी केलं ते सांगत नाही पण त्यांनीच ह्या घटना त्यांनी त्यांना केल्या दोन्ही घटना. हे माहीत झाल्यानंतर मला माझे गृहमंत्री म्हणून मी त्या परमवीर सिंगची जो मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्याची लगेच एका साईड पोस्टवर त्याची बदली केली. बदली केल्यानंतर त्याला सस्पेंड केलं कुणाला परमवीर सिंगला. त्याचबरोबर तो वजे होता त्याला सरकारी नोकरीतनं डिसमिस केलं. ते केल्यानंतर हे दोघंही नाराज झाले असे पाहून आमचे विरोधी पक्षाच्या कोणता विरोधी पक्ष नाव घ्यायची आवश्यकता नाही समजून गेलं. विरोधी पक्षाचे नेते आपल्या विदर्भातलेच आहेत. त्यांनी त्या दोघांना त्यांनी त्या परमवीर सिंगला हाताची पकडून माझ्यावर आरोप करायला लागले. CBI इन्क्वायरी झाली, ED इन्क्वायरी झाली, मला अटक करण्यात आली, संपूर्ण चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर केस कोर्टात गेली. हायकोर्टामध्ये केस गेल्यानंतर हायकोर्टाने जो निकाल दिला त्यामध्ये हायकोर्टाने सांगितलेलं आहे की अनिल देशमुखांवर जे आरोप करण्यात आले त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. अनिल देशमुखांवर जे आरोप करण्यात आले त्यामध्ये कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाही. कोणतेही पुरावे देऊ शकले नाही आरोपी म्हणजे ज्यांनी आरोप केला ते. आणि अनिल देशमुखांवर जे आरोप झाले ते IQ माहितीच्या आधारावर म्हणजे हिअरसे इकडून तिकडून काहीतरी ऐकलं आणि आरोप केले असं हायकोर्टाचा निकाल आहे.
सुप्रीम कोर्टात सुद्धा निकाल त्या निमित्तानं आहे. कसाच निकाल, म्हणजे हायकोर्टात तो निकाल दिला तो अपील सुप्रीम कोर्टाने सुद्धा केला. इतकं क्लिअर कट जजमेंट हायकोर्टाने दिलं. ते चांदीवाल कमी चांदीवाल जस्टिस चांदीवाल यांच्या समोर जेव्हा केस लागली होती तेव्हा आमच्या वकिलांनी म्हटलं की अनिल लिखाण जे आरोप केले, ज्यांनी आरोप केले त्यांना बयानासाठी हायकोर्ट कोर्टात बोलवा. चांदीवाल कमिशननी चांदीवाल जस्टिस चांदीवालनी समन्स काढला. परमवीर सर एक समन्स काढला, दोन काढलं, तीन काढले, सहा समन्स काढले पण ते आले नाही. साधी गोष्ट आहे की जो कोणी आरोप करतो त्याला जर कोर्ट बोलावते की कोर्टात हजर व्हा, तुम्ही काय आरोप केले सांगा, त्यांनी जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे. त्यांनी सहा समन्स पाडून तो हजर झाला नाही. शेवटी त्याचा पकड मारून काढला. म्हणजे ज्यांनी आरोप केले त्याचा पकड वॉरंट की तुम्ही या फोटो आला नाही. पकड वॉरंट काढल्यानंतर त्यांनी स्वतः अॅफिडेविट दिलं चांदीवाल त्या जस्टिस चांदीवालच्या कोर्टात. परमवीरनी स्वतः अॅफिडेविट दिलं जस्टिस चांदीवालच्या कोर्टात, हे सांगितलं की माझ्याकडे कोणते पुरावे नाही आणि मी जे आरोप केले ते ऐकू माहितीच्या म्हणजे हिअर सेवर केले, हे स्वतः त्याचं अॅफिडेविट माझ्यासमोर. पण हे चौकशी होता होता कोर्ट कधी करता करता 14 महिने मला आतमध्ये राहावं लागलं थोडक्यात. Might you